माजलगावच्या अरुण जोगदंड या शेतकऱ्याने सुंदर असा झेंडूचा मळा फुलवला आहे, जो येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दुष्काळ टँकरने पाणी घालून हा मळा जगविला आहे आणि आता अगदी गणेशोत्सव गौरीपूजन अशा मुहूर्तावर या फुलांची विक्री होणार आहे. त्यामुळे आपण जाणून घेऊयात जोगदंड यांच्याकडून हा मळा जोपण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागल्यात. आपल्यासोबत या फुलांच्या बागेचे मालक आहेत अरुण जोगदंड आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कशा प्रकारे ही फुलबाग पिकवलेली आहे. अरुणजी नमस्कार, तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. ही जे सध्या जे येणाऱ्या जाणाऱ्यांकडे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्याकडे आकर्षण ठरत आहे, ही जी फुलबाग आहे तुम्ही कशा प्रकारे सजवलेली आहे आणि काय याला आतापर्यंत खर्च आणि कशा प्रकारची मशागत करावी लागलेली आहे? 3 रुपयाला कलम बसले, बरं 60,000 रुपये कलमाला गेलेले. बरोबर, मिनिमम 1-1.5 लाख रुपये खर्च आहे आपला. बरोबर, किती दिवसापूर्वी किती महिन्यापूर्वी ही लागवड झालेली आहे? ही 1 महिना 10-2 महिने झालेले. बरोबर, आता विक्रीसाठी कधी सुरुवात लगेच होणार आहे का याची? हा लगेच. बरोबर, ह्याला काय दक्षता घ्याव्या लागतात, ह्याला कुठल्या प्रकारची फवारणी आणि कशा प्रकारे याची लागवड करावी लागत असते? ह्याला ही नाग अळीची जास्त अटॅक असतो आणि कर्क्या रोगाचा. बरोबर, आणि किती दिवसाला ह्याची फवारणी करावी लागते? हे दर 4-8 दिवसांना फवारणी. बरोबर, ह्याची जी सुंदरता आहे टिकवून ठेवण्यासाठी याला 4 दिवसांनी फवारणी करावी लागते. कोणते कोणते औषधं फवारावी लागतात तुम्हाला? हे आपल्या नाग अळीसाठी आपलं दमन 47, पुन्हा आपलं बोरान क्वालिटी बनविण्यासाठी, पुन्हा लिक्विड आपले खत आपले 10-26 हे म्हणजे 12-32-16 हे असे म्हणजे. बरोबर, हो. कशा प्रकारची सध्या ह्याचं जे काही उत्पन्न आहे आणि काय भाव आहे सध्या, बाजार भाव काय आहे? बाजार भाव आज 26 आहे पण परवा दिवशी 80. बरोबर किलो, तर मिनिमम कधी कधी हे मटक्यासारखं पीक आहे जगपट. म्हणजे 2 दिवसाला ह्याची काही किंमत जी आहे भाव, बाजार भाव जो आहे तो कमी होतो, काय कारण आहे तुम्हाला काही माहिती आहे याचं? जशी म्हणजे आवक वाढ झाली की भाव ढासला. तुमच्या परिसरामध्ये अशा किती फुलबागा आहेत ज्या की तुम्ही आज केलेल्या आहेत? औंधा कमी येतात, मोजके येतात औंधा, म्हणजे 4-5 बागा असतात तालुक्यामध्ये. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे दसरा जे दिवाळी याचे सण आहेत, आता सध्या लक्ष्मी असतील गणेशोत्सव असतील, यामध्ये भावाला खूप मोठं किंमत या फुलाला असू शकते का? असू शकते. बरोबर, अंदाज आहे आमचा. आणि सध्या काय परिस्थिती आहे आणि याचा किती वर्षापासून तुम्हाला अनुभव आहे की पहिल्यांदाच तुम्ही लागवड केलेली आहे? आपल्याला 4 वर्षापासून अनुभव आहे आणि बऱ्यापैकी बेनिफिट राहते समजा. बरोबर, म्हणजे आता हे फुलांची जी निर्यात आहे म्हणजे एकूण घेऊन जाणं बाजार भाव तुम्ही स्वतः घेऊन जाता की कुठल्या व्यापाऱ्याला देतात? नाही, मी स्वतः घेऊन जातो मार्केट कल्याण आणि हैदराबाद. बरोबर, बरं, बीड सोडून इतर कुठे घेऊन जाता याला? हैदराबाद की कल्याण. बरोबर, माल याशिवाय कुठेही मार्केट नाही आहे याला बीडमध्ये? दुसरीकडे आम्ही गेलो नाही. बरोबर, आणि आम्हाला मार्केट बी नाही फुलाचं. बरोबर, बरं, सध्याची जी परिस्थिती आहे हे सुंदरता टिकवण्यासाठी तू खूप मोठं तुम्ही कष्ट उपसलेला आहे आणि काय सांगाल त्या परिस्थितीमध्ये सध्या की बाबा कशा प्रकारचा भाव आणि तुम्हाला काय अपेक्षा आहेत? आम्हाला मिनिमम 40-50 जर मिळाला तर आम्ही नफ्यामध्ये जाऊ शकतो. बरोबर, त्याच्या जर खाली आलो तर आम्ही तोट्यामध्ये जाऊ शकतो. बरोबर, आज घडीला ही जी स्थिती आहे फुलांची, आजपर्यंत तुम्हाला किती 1000 रुपये किंवा खर्च आलेला आहे आणि तुम्ही कसा किती भाव मिळाला तर तुम्ही तोट्यामध्ये फायद्यात राहू शकता? दुष्काळामध्ये 4-8 दिवसाखाली टँकरनं पाणी घातलेले, 5 टँकर पाणी सोडलेलं ह्याला. बरोबर, बरं, टँकरनं तर पर टँकर 2000 आणि 10,000 रुपये टँकरला गेलेले. बरोबर, बरं, हा किती भाव मिळणं तुम्हाला अपेक्षित आहे या फुलांचे किलोवारी? मला 100 अपेक्षा आहे, अपेक्षा वाटते 100 मिळायला पाहिजे म्हणजे थोडं आम्ही जरा डेव्हलपमध्ये येऊ शकतो. बरोबर, बरं, 100 जर मिळाला तर तुमचं पूर्णपणे तुम्ही फायद्यात राहाल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व माहितीबद्दल. या ठिकाणी आपण पाहू शकतो की येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी एकदम रस्त्याच्या बाजूला असल्यामुळं हे फुलबाग अतिशय आकर्षण ठरत आहे आणि त्या जे येणाऱ्या सणामध्ये या फुलांचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे आणि जर 100 रुपये भाव जर राहिला तर आम्ही नफ्यात असणार आहोत असं या शेतकऱ्यांनी मत व्यक्त केलेलं आहे.